श्री स्वामी समर्थ, नमस्कार सर्वांना। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर बघा, उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। 17 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि उद्यापासून आपल्याला भरपूर अशा महादेवांच्या देखील सेवा करायच्या आहेत। बघा, या पूर्ण श्रावण महिन्यात आपण भोलेनाथांच्या, महादेवांच्या सेवा करणार आहोतच, याचबरोबर आपल्याला स्वामी समर्थांच्या देखील सेवा करायच्या आहे। बघा, या हा महिना महादेवांना समर्पित आहे। श्रावण हा महिना महादेवांना समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यात आपण जास्तीत जास्त महादेवांच्या सेवा ह्या करत असतोच, त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या देखील सेवा करायची आहे। बघा, उद्या श्रावणातील पहिला दिवस आहे आणि उद्या गुरुवार देखील आहे। गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात आवडता दिवस आहे। तर बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी काय काय सेवा करायच्या आहे, त्याचबरोबर या पूर्ण महिन्यात आपल्याला स्वामी समर्थांच्या काय सेवा करायच्या आहे ते आपण बघणार आहोत। बघा, स्वामी समर्थांच्या सेवा ह्या अगदी साध्या सोप्या सेवा आहेत। बऱ्याच जणांना स्वामी समर्थांच्या नित्य सेवा म्हणजे काय हे कळत नसतं, किंवा नित्य सेवेत काय करायचं असतं हे माहिती नसतं। तर बघा, काही नाही, स्वामी समर्थांची सेवा ही सगळ्यात सोपी सेवा आहे। तर बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी, म्हणजे उद्या श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि गुरुवार देखील आहे, उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजा जशी करायची आहे, तसंच तुम्हाला श्री स्वामी समर्थांची देखील सेवा करायची आहे, त्यांची देखील पूजा तुम्हाला करायची आहे। उद्या श्रावणातील पहिला दिवस आहे आणि गुरुवार असल्यामुळे तुम्हाला उद्या, बघा, तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीवर आवर्जून अभिषेक करायचा आहे। आणि जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोला स्वच्छ पुसून त्यांची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा अर्चा करायची आहे। बघा, उद्या तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या जपाचा, या मंत्राचा जप करायचा आहे। उद्या गुरुवार असल्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करायची आहे। तुमच्याकडे जर का टायमिंग असेल, तुम्ही जर का 11 माळ जप करू शकत असाल तर अतिउत्तम, तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। तसंच तुम्ही या पूर्ण श्रावण महिन्यात रोज 1 माळ न चुकता, बघा, एरवी तुम्ही सेवा करत असालच तरीसुद्धा तुम्ही उद्यापासून पूर्ण संपूर्ण 1 महिना 1 माळ श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर बघा, तुम्ही उद्यापासून, तुम्हाला जर का कुठली संकल्पयुक्त सेवा करायची असेल, बघा, मुलं ऐकत नसल, मुलं चिडचिड करत असल मुलांच्या अभ्यासासाठी, किंवा तुमच्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी तुम्हाला जर का तारक मंत्राची सेवा करायची असेल तर तुम्ही ह्या श्रावण महिन्यात उद्याच्या दिवसापासून तारक मंत्राची सेवा सुरू करू शकतात। बघा, तारक मंत्राची 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकतात आणि तुम्ही ही सेवा करून बघा, यामध्ये तुम्हाला 1 तांब्यावर किंवा 1 ग्लासभर पाणी भरून ठेवायचं आहे आणि ह्या पाण्यावर तुम्हाला हात ठेवून 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला, हे तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना, तुमच्या घरातील सर्वांना, किंवा तुम्ही घरातील जेवढे व्यक्ती असेल तेवढे हे प्राशन करू शकतात, किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहात त्यांना तुम्ही हे तीर्थ प्यायला देऊ शकतात। आणि याचबरोबर बघा, तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत याचं देखील तुम्ही पारायण करू शकतात। बघा, ह्या संपूर्ण महिन्यात जर का तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत जर का रोज 1 पाठ वाचायला जमत असेल तर तुम्ही ते आवर्जून करू शकतात, किंवा मग तुम्ही या श्रावण महिन्यातील 4ही गुरुवारी न चुकता स्वामीचरित्र सारामृताचा 1 पाठ आवर्जून करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जर का स्वामीचरित्र सारामृताचे 11 पारायण करायचे असेल तर तुम्ही 11 पारायण करू शकतात, 21 करायचे असतील तर तुम्ही 21 पारायण करू शकतात। आता ही स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाची सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात आणि संकल्प न करतासुद्धा करू शकतात। बघा, जर का तुमची दृढ, तुमची जर का कठीणातील कठीण कुठली इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल, तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकतात। आता जर का तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार असाल तर बघा, तुम्हाला काय काय गोष्टी किंवा कुठले नियम पाळायचे आहे, तर तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे आणि तुम्हाला परान्न घ्यावा लागलंच तर तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे परान्न सेवन करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार करायचा नाही। बघा, आता श्रावण महिना असल्यामुळे आपण मांसाहार करत नाहीच, पण जर का एरवी तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही आहे। बघा, आता तुमची ही संकल्पयुक्त सेवा ही संतन प्राप्तीसाठी सुद्धा असू शकते, त्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याची पालन करायची गरज नाही आहे।
आता जर का तुम्ही स्वामी चरित्र सारामुखाचं पारायण करत असाल, 11 दिवसाचं करत असाल किंवा 21 दिवसाचं करायचं असाल, त्यामध्ये जर का तुम्हाला एखाद्या दिवस तुम्हाला वाचायला जमलं नाही, तुम्हाला बरं नसेल किंवा तुम्हाला कुठं बाहेर काम असेल, दिवसभर तुम्हाला टायमिंग भेटला नाही, तर काही हरकत नाही, त्या दिवशी तुम्ही ते वाचन नाही केलं तरी चालेल, एक दिवस तुम्ही वाढीव वाचन करू शकतात. आता बघा, तुमच्या ह्या सेवा तुम्ही करत असताना तुम्हाला रोजची तुमची नित्यसेवाही करायची आहे. त्याचबरोबर बघा, जर का तुम्ही 11 स्वामीचरित्राचं पारायण करत असाल, 21 पारायण करत असाल, तर तुम्हाला आणि तुम्ही जर का याचबरोबर स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करत असाल, तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हे गुरुवारचं पारायणाचं पाठ आणि तुमच्या 11 स्वामीचरित्र पारायणाचा पाठ, तुम्हाला हे दोन्ही वेगवेगळे करावे लागणार आहे. आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांची देखील सेवा करायची आहे. बघा, दर सोमवारी या श्रावण महिन्यातल्या 4 सोमवारी तुम्ही न चुकता तुम्हाला रुद्र अभिषेक देखील करायचा आहे. त्याचप्रमाणेच तुम्ही महादेवांच्या इतर सेवा देखील करू शकता. बघा, सेवा काय काय करायच्या आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकतात किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात. बघा, आता यातल्या ज्या ज्या सेवा तुम्हाला करता येणार आहे त्या सेवा तुम्ही करू शकतात. या सर्व सेवा तुम्हाला जर का करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकतात, किंवा मग तुम्हाला यातील ज्या सेवा करणं शक्य असतील त्या सेवा तुम्ही करू शकतात. बघा, देव भगवंत आपल्याला काय असं म्हणत नाही की तुम्ही तुमची कामं सोडा आणि माझी फक्त सेवा करा. बघा, तुमच्या कामात देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. तुमचं काम करत असताना देखील तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकतात, भोलेनाथांच्या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. कामात सुद्धा देव असतो. देव असं म्हणत नाही की तुमचं काम सोडून तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला जसं शक्य असेल, जसा टायमिंग असेल, त्यानुसार तुम्ही ह्या सेवा करू शकतात. तुम्हाला जर का काहीच जमलं नाही ना, तर तुम्ही न चुकता रोज 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे. बघा, या सेवा तुम्हाला ह्या श्रावण महिन्यात आवर्जून करायची आहे. बघा, आपण जेवढी सेवा करू ना, त्याचं पुण्यफळ हे आपल्यालाच मिळत असतं. बघा, केल्याने कमी काहीच पडत नाही, केल्याने हे आपलं चांगलंच होत असतं. तर ह्या सेवा किंवा यातील जेवढ्या सेवा तुम्हाला जमणार आहे तेवढ्या सेवा तुम्ही करण्याचा ह्या महिन्यात प्रयत्न करा. व्हिडिओ आवडलाच, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.